ओ मेम साहेब तुम्हाला सांगितलं ना गाडी आत नेता येणार नाही माझा, ऐका तुम्ही, माझ्या नोकरीचा सवाल आहे. अरे काय रे मच्छिंदर, कोणाशी भांडतोस, कोणाची गाडी आहे मच्छिंदर? अरे कोणालाही आत सोडतो तू काय? अशी काय ड्युटी करतो तू? बघा ना साहेब, मेम साहेब बेधड गाडी आत घुसवली, परत उलट मलाच दम देतात. तुमच्या साहेब लोकांच्या गाड्या इथून जातात येतात तेव्हा काही होत नाही, आणि माझी एक गाडी इथून गेली तर तुमच्या रस्त्याला खड्डे पडणार आहेत का? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे खाली उतरून बोला. ही काय कटकट आहे जी, काय स्मार्ट आहे नाही ग, फक्त मुलीसमोर हुशारी दाखवायला. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, इथल्या रस्त्याला नाही शिरस्त्याला खड्डा पडतो, अंडरस्टँड? तरी मी नको नको म्हणत होते, पण हीच म्हणाली शॉर्टकट आहे लवकर जाऊ म्हणून. हो पण एवढ्या घाईनं कुठल्या शर्यतीला निघालाय? पुण्याच्या प्रॅक्टिसला. स्विमिंग कॉम्पिटिशन मध्ये आमच्या मायानी भाग घेतलाय, कंपनी देत. म्हणजे जमलंच की? जमलं. तू कॉलेजला असताना स्विमिंग चॅम्पियन होतास आणि या स्विमिंग कॉम्पिटिशनला निघालाय, म्हणजे जमलंच की? आपलं नाव काय? अभय रगडे. म्हणजे नावात पण जमलंच की? आमच्या हिरोईनचं नाव माया झगडे आणि यांचं अभय रगडे. प्लीज एक्सक्यूज मी, आय ॲडमिट माय फॉल्ट. आता तरी जाऊ शकतो ना मी? अरे मच्छिंदर मोठे साहेब आले. हो आलेत. मग तर मुळीच नाही. म्हणजे? म्हणजे गुन्ह्याची शिक्षा भोगल्याशिवाय जाता येणार नाही, प्लीज कम विथ मी. अरे पण माझ्या होंड्याचं काय? आता तर आता मला काय, तू केव्हा देतच का? बाबू सात थम्स अप. थंड बर्फात नाड. चल शिक्षा नाही, अशी शिक्षा जर मिळत गेली ना तर आमची हिरोईन रोज गुन्हा करत जाईल. आणलास का? मला वाटलं संध्याकाळपर्यंत येत नाही तू. मिस्टर रगडे काय, आमचा हिरो अजून मास्टर आहे, लग्न व्हायचं आहे, योग्य मुलीच्या शोधात आहे. तुम्ही काही म्हणालात? माझ्या आपलं मनात आलं आपल्या सगळ्या चॅम्पियन कडून कोचिंग मिळायला हवी हिला, किती छान होईल नाही? प्रभा आता बस झाला. निघायचं ना आपण? अच्छा येतो मी. थँक्स अ लॉट. यू वेलकम. परत या. या आपण आधी सांगून या, मध्येच घुसू नका. चला चला लवकर चला. आपण बिल दे रे. अँड यु नो माया, आय मीन मिस माया, मी या कंपनीत लागल्यापासून या कंपनीचे हळूहळू फार प्रॉस्पेरिटी व्हायला लागले बरं का? ऑफकोर्स द क्रेडिट डझंट गो ओनली टू मी, प्लीज. थँक्स, मोस्ट वेलकम. Bye. Bye. See you. Bye. 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 काय? अहो अहो आत नाही बाण लागला तुला पण पट्ट्या. अरे नुसती स्वप्न कसली बघतोस, पोरगी मनात भरली आहे ना तुझ्या, मग गटवू की तिला? हा गटवणार ह्याच्या आईला? हा घाबरतो. घाबरेल नाही तर काय, आई साहेब हाईतच तशा. होय पण मोक्याच्या टायमाला कुणाला बी घाबरायचं असतं खऱ्या मर्दानं. आई साहेब काय, चार दिवस आगळा आपट करत्याल मग येतल वळणार काय? अभय हो काय बाबा सांगतायत घाबरायचं नाही, आता ज्याचा कामाला लाग घाबरतो त्या माया झगडीला शोधून काढ. अरे पण कुठून कुठून शोधून काढू, त्या दिवशी बोलण्याच्या धुंदीत पत्ता विचारायचा विसरलो ना म्हणून काय झालं, शोधून काढायचं. अरे म्हटलंच आहे हिम्मत आहे मर्दाम. बोंबल हिम्मत हरू नकोस काय बाबा? बरोबर ठीक आहे. अरे अरे माया सगळं. अरे पण तू नक्की पाहिलंस का तिचं? चपला पडतील मोठे मोठे सँडल्स असतील. अय्या तुम्ही
I'm so sorry. मला काय वाटलं माहितीये? मला वाटलं कोणीतरी मवालच पाटलाग करतात म्हणून. पाटलाग? आणि तुमचा? What rubbish. नाहीतर काय? अहो त्याचं काय? तुमची गाडी आमच्या होंडाच्या पुढे होती. Oh, I see. I'm sorry once again. बरं इकडे कुठे? इकडे म्हणजे कुठे? कुठे रे पाजा? मला पण नीट आठवत नाही काय सांगायचं. आता आठवलं. आठवल्यांच्याकडे जायचं ना आपल्याला. आठवले आता आठवले. आठवलं ना आता पुन्हा विसरू नका. चला ना. नको कशाला उगाच मवाली आत कशाला. दारात आलाच आत. आता घरात चला. अभय त्याचं काय आपल्याला जर उशीर झाला ना तर आठवले घरात सापडायचे नाही. अजून आपल्याला त्यांचा पत्ता सापडायचा. सापडेल पत्ता सापडेल. माझा पत्ता सापडलाय ना. चला अगदी तुम्ही म्हणतच असाल तर. अरे तू एकटा कुठे जातो मला घेऊन चल की. या सो मोस्ट वेलकम टू माय प्लेस. या आधी ओळख करून देते. ही माझी आई मिसेस विमलाबाई झगडे. हाय काय नमस्कार कर. आणि आई हे मिस्टर अभय रगडे. हो का या ना. चल चल. तेच ना हे. तुमच्या बद्दल बरंच सांगितलंय ना. चांगलंच सांगितलंय ना. हो हो. माझ्याबद्दल काही सांगितलं नाही अजून. ओ आय एम सो सॉरी. आई हे आमचे जीवलग मित्र. नमस्कार मिस्टर बाजीराव. कठीण जाते ना सांगायला. मी सांगतो ना. बाजीराव नामदेवराव दिडमिशे. दिडमिशे पर विचित्र वाटते ना. नाही का काय करणार. काय करता तुम्ही. मी कला विशारद मध्ये बीएड घेतली आहे. म्हणजे बार्बर असोसिएशनचा डिप्लोमा घेतलाय मी. माझं केशकर्तनालय आहे. एअर कंडिशन फक्त पुरुषांसाठी. या कधी आलात आपलं ते चहा प्यायला. हे माझे वडील झुंजारराव झगडे पोलीस कमिशनर होते. 6 वर्ष झाली त्यांना जाऊन. अरे वा 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 काय मिशात. वा वा रोज पाणी घालायचे का मिशाना वाढल्या कोण. आणि बाजूला कोण तुमचे भाऊ वाटत. हा मग नातेवाईक असतील काका मामा काहीतरी काय. ते एकापेक्षा खतरनाक गुन्हेगार आहेत. गुन्हेगार मग तुमच्या वडिलांच्या बाजूला त्यांचे फोटो कशाला. पप्पानी त्यांना कसं नेस्तनाभूत केलं याची आठवण ताजी राहावी म्हणून. अच्छा पप्पांचा फार अभिमान वाटतो आम्हाला. मी तर इतकी लाडकी होते पप्पांची. सांगताय काय की अगदी काळजाचं फुलच. आमची माया म्हणजे आमचं शेंडे फळ आहे. बाकीची फळं कुठे आहेत. बाकीची सगळी देवाघरी गेली. अरे रे मायाच तेवढी एकटी नवसा सहसरी वाचली म्हणायची. मंजू चहा झाला का. मंजू आता तर तुम्ही म्हणालात माया माझा एकुलते एक शेंडे फळ आहे म्हणून. हे फळ कुठलं. घर कामाला असते आमच्याकडे ती. तिची आई पण आमच्याकडेच कामाला होती. तिच्या माघारी आम्हीच तिला वाढवली सांभाळली थोडंफार शिक्षणही दिलं. मायाची बहीणच मानतो आम्ही तिला. मायाचं लग्न झालं की एखादा चांगला असा मुलगा बघून हिचाही उरकून टाकायचं. माया काय तिचं कसंही जमवे हो ना. पण हिचं जमवायला हवं. तुम्ही बाई माणूस हिला नवरा बघण्यासाठी कुठं कुठं जाणार. नाही का तुम्ही काळजी करू नका. मी आहे ना म्हणजे जकास पैकी लग्न जमून देतो हिचं. जमवा खरंच जमवा. अभय तुम्हाला एक विचारायचं होतं. काय. नाही म्हणजे मायाला मायाची अशी इच्छा आहे की तुमच्याकडून स्विमिंगचं कोचिंग मिळावं. इच्छा कसली. आमच्या हिरोचा चेहरा बघा मनातल्या मनात हसतोय. अच्छा येतो आम्ही. हो पुढे मी आलोच. तू कुठे निघालास. ते जरा हात धुवायचे होते. बेसिन कुठे हो. तिकडेच आहे. तिकडेच आहे का. मी आलोच. लवकर मी आलो म्हटलं ना. मी बरोबर काय बघता. काही नाही. आपलं ते हे कुठे आहे. आपलं ते हे म्हणजे हे म्हणजे ते हात धुवायचे बेसिन कुठे आहे.
हे काय इथेच आहे होय काय असू दे ना मी घेतो ना अहो धार इकडे आहे अरे तिकडे गेली काय चार की धार ते नॅपकिन थँक यू अरे हो बंद करत तुम्ही दिवसभर घरात एकटाच असता हो बाहेर कुठेच जात नाही जाते ना अधून मधून पण संध्याकाळी मला घरीच राहावं लागतं मायाताई जाते पोह्याच्या प्रॅक्टिसला आणि आई साहेब जातात महिला मंडळात तुम्हाला कंटाळा येत असेल ना छे छे कामात मला वेळच मिळत नाही कुकर लावते आणि झाडांना पाणी घालते अरे वा माझं काम झालं का झाडांना पाणी घालतोय आपला आलो आलो हे घ्या अच्छा येतो आम्ही कोचिंगला कधीपासून सुरुवात करायची एनी टाइम इफ यू विश आता सुद्धा I'm ever ready. That's better. Bye. Bye. See you soon. See you. See you. Oh, chala. Chala. बघितलंस मान लागला तुला पण आणि तिला पण किती दिवस उरले कॉम्पिटिशनला मला तर फारच टेन्शन यायला लागलं कशाबद्दल टेन्शन आय डोंट नो बघ मी आहे ना फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या कॉन्फिडन्स आणि जिद्द ठीक आहे आता मी दाखवतो ते एक एक नीट लक्ष देऊन बघ सर्वात पहिल्यांदा मी तुला परफेक्ट डाईव्ह कशी मारायची ते दाखवतो डाईव्ह जी आहे ती नेहमी फ्लॅट गेली पाहिजे म्हणजे पाण्याच्या आत नाही जायचं वरच्यावर जायचं लांब जायचं आता नीट बघ ऑन योर मार्क डोकं स्ट्रेट गेट सेट अँड गो समजलं डाइव जी आहे ती पॅरल गेली पाहिजे पाण्याच्या बरोबर पातळीने आतमध्ये जर गेलीस तर बाहेर यायला वेळ लागेल आणि स्पीड कमी होईल तुझा ठीक आहे ना आता तू कर मी बघतो Confidence, okay? Confidence. Yeah. You are going to do it. On your mark, get set, and go! माझी अगदी मंदा की नाही आपल्या मंदा काना करून टाकलात सॉरी हा प्लीज जरा धरा मी नळ बंद करून आले मी तुम्ही मला काय माळी समजलं की काय गेलं अगं बाई तुम्ही भिजलात चला चला बघू आत कपडे बदलून कपडे काय बदला आणि दुसरे घालू काय इश या पुटक्यात लॉन्ड्रीचे कपडे आहेत ना मग तेच घाला लॉन्ड्रीचे कपडे कुठले या कोऱ्या करकरी साडे त्या घालू की काय बघूया साडे चला चला बघूया काय तुझ्या हॉटेलमध्ये मी असं कधी आलेलो नाही आता या टोकापासून तिकडे जाऊन परत यायचं आणि नेहमीपेक्षा कमी वेळ लागला पाहिजे ओके चार गोष्टी लक्षात ठेवायच्या पॅरल डाइव साइड स्ट्रोक लेग मुवमेंट बेंड नाही करायचं इकडे पाय ओके अँड ब्रीदिंग ऑल द बेस्ट थँक यू कम ऑन ऑन योर मार्क वन मिनिट गेट सेट टोकं खाली गो अभय काय मनापासून पोहायला शिकवतोय बघ शिकवणारच गटवायचा विचार आहे ना त्याचा नाहीतर आम्ही आणखी सराव करायला पाहिजे आणि स्पर्धा जिंकलीच पाहिजे स्पर्धा तर जिंकलीच पाहिजे पण अजून एक गोष्ट जिंकायची मला कोणती स्पर्धेसाठी माझी उत्तम तयारी करून घेणाऱ्याला जिंकायची इच्छा आहे माझी त्याला तर तू पहिल्याच भेटीत जिंकलास हो आवा आपला बाजीराव मोहब्बत करायला लागलाय म्हण असं होय कोण आहे होती
अहो आपल्या अभय झटक ठावायन तुम्हाला माया झगडे त्यांच्याच घरात वाढली आहे ती जेवढ्या तेवढं शिक्षण बी झाले मंजू नाव आहे बघा तिचं वय अहो मग काय उडून टाका की बार मला बी सुरमुख बघायची घाई झाली आहे बघा करेक्ट बाजीरावाचं लगीन लावून दिलं की आपण देवदेव करायला मोकळं झालो तर काय